प्रशांत नसीरी जी को बहुत बहुत खुशी है कि आप उन्हें आशीर्वाद देने के लिए यहाँ पे मौजूद हैं, उपस्थित हैं, तो उनके लिए कुछ दो शब्द ज़रूर बोलिएगा। प्रशांत नसीरी इज माय फेवरेट सिंगर एंड सिंस ही स्टार्टेड आई फेल्ट दैट ही इज गोइंग टू डू वेल इन दिस म्यूजिकल साइड एंड व्हेन आई हर्ड हिम आई फेल्ट दैट मोहम्मद रफी त्यांचा आवाज नासिरीने जेवढा जवळचा नेला तेवढा कोणी नाही नेला। आणि नासिरीची एक पद्धत मला खूप आवडते, त्याची इन्व्हॉल्वमेंट गाण्यामध्ये आहे। गाण्याच्या सुरामधली कसरत करणं, सर्कस करणं हा भाग वेगळा, त्याच्यात मजा नाही आहे। त्या गाण्याच्या मूडमध्ये जाणं हा भाग त्याला इतका सहज जमतो कोणत्याही गाण्याच्या, त्याच्यामुळं ते गाणं पोचतं। दुसरी गोष्ट अशी की मोहम्मद रफीचं गाणं आणि मोहम्मद रफीची सही करणं ह्याच्यात फरक नाही आहे फारसा, परंतु तरीसुद्धा ती सही देखील इतकी उभे उभं आहे की डोळे बंद केले तर रफी साहेबच गात आहेत असं वाटतं। आज का जो उनका प्रयास है, उन्होंने गोल्डन एरा के मैक्सिमम सिंगर्स को कवर करने की कोशिश की, तो आज के प्रयास के बारे में आपका क्या ख्याल है? तो इतरांच्या आवाजात सुद्धा छान गाऊ शकतो, कुंदनलाल सैगल पासून मुकेश पर्यंत, इवन तलत महमूद ज्याची नक्कल करणं कमालीचं अवघड आहे, परंतु तलत महमूदची इतकी छान त्याने आवाजाची जात पेश केली। त्याचा तो जो रेशमी आवाज होता तलत महमूदचा तो माझ्या कानात आहे। हे सगळं एकेकाळी खूप मनापासून ऐकलेलं, त्यातल्या बारीक सारीक जागा आजही मला जशाच्या तशा आठवतात। ती सगळी गाणी मला टेप रेकॉर्डर किंवा दुसऱ्या कुठल्याही सामुग्रीशिवाय मी नसता बसलो तरीसुद्धा आठवणीत मला ऑर्केस्ट्रेशन सकट ऐकायला मिळतं। तीच गाणी इथे येऊन मी जेव्हा ऐकतो आणि नासिरीसारखा माणूस ती पेश करतो, याचा एक खूप मोठा आनंद आज अनुभवला या कार्यक्रमामध्ये। ही सगळी गाणी मला पुन्हा ऐकायला मिळाली आणि या सगळ्यापेक्षा आज मला जे आवडलं आहे ते स्वतःच्या आवाजात तो गातो आहे ही गोष्ट मला विलक्षण आवडली। आणि मला मनापासून विचाराल तर बाकीचे सगळे गायक माझे आवडते गायक, किशोर कुमारपासून मोहम्मद रफीपासून सगळे, पण आज या सगळ्यांच्यात प्रशांत नसीरी हा नवीन आवाज मला खूप खूप आवडला, खूप आवडला। त्याच्या आवाजात त्याने आयुष्यभर गावं अशी माझी इच्छा आहे, बघूया। तो क्या प्रशांत नसीरी जी को एक कंप्लीट आर्टिस्ट कहेंगे इस परफॉर्मेंस के बाद, इस प्रयास के बाद? एब्सोल्युटली, एब्सोल्युटली, इज यूनिक आर्टिस्ट, यूनिक आर्टिस्ट आई वुड से। और एक शुभेच्छा के हिसाब से, एक आशीर्वाद के हिसाब से आप प्रशांत नसीरी जी को एक मैसेज या कैसे, मतलब क्या शुभेच्छा देना चाहेंगे? आज प्रशांत नसीरीला मला भेटता येत आहे, पण आपणच बघाल की आणखी काही काळामध्ये तो इतका मोठा होईल की प्रशांत नसीरीची मला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, इतका तो मोठा होणार आहे मला खात्री आहे। माझ्या खूप खूप शुभेच्छा त्याला। बहुत बहुत धन्यवाद, आपने हमसे दो बातें की और प्रशांत नसीरी को इतने मोटिवेशनल बातें कही हैं, उन्हें कंप्लीट आर्टिस्ट कहा है, आपके समय के लिए बहुत बहुत शुक्रिया प्रशांत नसीरी की तरफ से। और आंटी जी, मैं आपको भी पूछना चाहूँगा, आपके दो शब्द ज़रूर बनते हैं कि आप प्रशांत नसीरी के लिए उनके आशीर्वाद उनको आप दीजिए और उनके लिए शुभेच्छा दीजिए। बनने वाला है, हमारे आशीर्वाद उनके साथ हमेशा रहेंगे। क्या बात है, थैंक यू सो मच बोथ ऑफ यू, अ लवली कपल, एंड थैंक यू फॉर बीइंग प्रेजेंट आउट हियर एंड ब्लेसिंग प्रशांत नसीरी, थैंक यू सो मच।